नमस्कार, मी नंदिनी अंकोलेकर बोलते आहे. आज तुम्हाला मी दाखवणार आहे कच्च्या टमॅटोची झटके पाठवणारी चविष्ट चटणी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, कच्च्या टमॅटोचा मिडियम साईजच्या फोडी करून घ्यायच्या, 1 टीस्पून जिरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 4 टेबलस्पून भाजलेले तीळ, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं फोडणीसाठी, ते फोडणीसाठी नाही, टमॅटो परतवण्यासाठी तेल लागणार आहे. तर आता आपण करूया. गॅस सुरू केला आहे मी, कढई तापत ठेवली आहे. ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलं. आता तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं. जिरं तडतडलं जिरं फुटू लागलं की त्याच्या त्या हिरव्या मिरच्या चिरलेल्या टाकायच्या. त्या जरा होऊ द्यायच्या तेलामध्ये. चिरलेला कच्चा टमॅटो टाकायचा आहे. तो जरा तेलात करतो मी, परतवायचा. चवीनुसार मीठ टाकायचं. वास येऊ द्यायची. दोन टेबलस्पून टमॅटो शिजवताना पाणी टाकलं आहे. हे टमॅटो आता बऱ्यापैकी शिजले. आता ह्याच्यात हे भाजलेलं तीळ टाकायचे, कोथिंबीर टाकायची. मीठ मिक्स करायचं. एक परत वाफ येऊ दे मी द्यायची. हे आता शिजून झालं आहे. गॅस बंद करायचा. मिक्सरला लावायच्या आधी थोडं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला याची चटणी वाटायची. हे मगाशी शिजवलेलं सगळं मिक्सरमध्ये काढलं. आता याची बारीक पेस्ट करायची. झाली कच्च्या टमॅटोची चटणी. ही चटणी भाकरीसोबत, दाळ भात ह्याच्यासोबत पण खायला खूप सुंदर लागते. तुम्ही जरूर करून बघावी.